आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व नेत्यांची आठवण करून आपण त्यांचे आदर्श आपल्या समोर ठेवावे. मुलांना शाळेत राष्ट्रीय एकात्मते व देशप्रेमाचे धडे शिक्षकांनी दिले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे सोने केले पाहिजे असे मत माजी महापौर UN बेरिया यांनी कॅम्प आवारातर्फे आयोजित 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांना मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते कॅम्प परिसरात झेंडा वंदन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर व फय्या शेख उपस्थित होते. कार्यक्रमात मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका नाजनीन कोरबू यांनी तर सूत्रसंचालन यास्मिन शेख यांनी केले. कार्यक्रमास कॅम्प परिसरातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व मुलांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार उमेश सलाम पठाण यांनी मानले. आणि आपण सर्वजण स्वतंत्र झालो म्हणून आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. ब्रिटिशांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेक आपल्या देशाची महान व्यक्तींनी आपल्या जीवाची आहुती दिली. त्यांना मरण पत्करावं लागलं, अनेकांना जेल भोगावे लागले, अनेकांना यातना भोगाव्या लागल्या आणि रस्त्यावर उतरून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या देशाला या देशातील लोकांना आपल्याला आंदोलन करावं लागलं. आणि एवढ्या वर्षाच्या कालखंडानंतर शेवटी 15 ऑगस्ट 1947 आपला देश या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि मग स्वतंत्र भारताची सुरुवात झाली. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 आणि गेली 78 वर्ष आपण हा दिवस आपल्याला आनंदाने या ठिकाणी आपण एक सण म्हणून आपण या देशामध्ये आपण साजरा करतो.